नाही म्हणून माझं चित्त तुझ्या चरणावर स्थिर झालं पाहिजे. सर्व काही होतं पण चित्त भगवंताच्या चरणावर स्थिर होत नाही. याच्यासाठी भागवतामध्ये शुकाचार्याने भगवंताने राजा परीक्षितेला चार गोष्टी सांगितल्या. जितासनो, जितश्वासो, जितसंभो, जितेंद्रिय. आसनाला जिंका. जास्तीत जास्त एका ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा. आपण 2 तास कीर्तनासाठी बसतो तर 14 आसनं करतो. जितश्वासो सकाळी लवकर उठा. कमीत कमी माया 8 वाजता उठलं पाहिजे कमीत कमी. जास्त लवकर नाही पण 8. पूर्वी महिला सूर्य उगायच्या अगोदर उगवायच्या. आता या सगळ्या सूर्यवंशी झाल्या. पहिला सूर्य अगोदर उगवतो, नंतर या उगवतात. बरोबर आहे का नाही? पूर्वी माय मावल्या सकाळी 4 वाजता उठायच्या, सडा सावर्जन करायचं. आता सड्याचं कामच नाही राहिलं, कारण सगळे आरसीसी बंगले झाले, त्यामुळे सड्याचा विषय नाही राहिला. एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. 1 सकाळी लवकर उठा. 2 जित श्वासो जित संघो, संघाला जिंका. होईल तोपर्यंत चांगल्या लोकांची संगत करा. काय होतंय माहितीये का? मनुष्य मनाची संगत करतो. कबीर महाराज सांगतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. एका माणसाने रायगडच्या एका शेतामध्ये हापूस आंबे लावले होते. लक्ष देऊ नका, खूप गोड उदाहरण आहे. असं सुगंधित आंबा होता आणि आंबा पाडाला लागला होता. त्याचा सुगंध एका माणसाला आला, पण त्या शेतकऱ्याने काय केलं होतं? काट्याची जाळी केली होती. काय केली होती? आता बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, आंब्याचा सुगंध कोण आले तो डोळ्याला का नाकाला? कोण आले तो? नाकाला. आंबे खायची इच्छा कोणाला होती? तोंडाला का मनाला? बोलत चालकडे. कोणाला? मनाला. मनाला आंबे खायची इच्छा झाली, सुगंध नाकाला आला, मनाला आंबे खायची इच्छा झाली. लगेच मनानं पायाला सांगितलं, चला आपल्याला त्या बगीच्यामध्ये जायचं. घेऊन कोण गेले हो? तिथं गेल्यानंतर काट्या दिसले लावलेल्या. मनाने लगेच सांगितलं, मार उडी. उड्या कोणी मारली? पायाने उडी मारली. आत गेला. आंबेचा सुगंध आला नाकाला, खायची इच्छा झाली मनाला. घेऊन गेले पाय. परत मनानं हाताला सांगितलं, ए चल दगड उचल. काय उचल? दगड उचल. दगड उचलला असं बंग दिशी फेकून मारला. 2 पाडा लागलेले आंबे खाली पडले. लक्ष देऊन ऐका, आंब्याचा सुगंध आला नाकाला, इच्छा झाली मनाला. घेऊन गेले पाय. आंबा पाडला कोणी हो? खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? खरट आहे, आंबट आहे, गोड आहे, कोणाला कळतं? जिभेला कळतं. खरं सांगा, संपलं उदाहरण माझं. आंब्याचा वास आला नाकाला, आंबा खायची इच्छा झाली मनाला. कोणाला? मनाला. घेऊन गेले पाय. आंबा पाडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव घेतली जिभेने. बरं कोणाला वाटलं? बरं कोणाला वाटलं? आणि त्या आंब्याचा मालक आला. कोणाला? आंब्याचा मालक आला. कारण नसताना त्या बिचाऱ्या पाठीना मार खाल्ला. तिचा काय दोष आहे? तिने आंबे पाहिले का? तिने आंबे पाहिले? काळा आहे, गोरा आहे, लाटी काय नाही. ती बिचारीला काही कळलं नाही, ती कटे काहीच नाही कळलं. मनाच्या मागे जाऊ नका. मन गया तो जाने दे. बाजारात गेल्यानंतर पहिली जिलेबी खायची इच्छा तोंडाला नाही होत, कोणाला होती? मग मनाला आवर घाल. ए ए ए ए ए मना ऐक, ऐक रे जना, तुझ्या स्वहिताचा खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरा. जितेंद्रिय हा, इंद्रियावर विजय मिळवा. प्रत्येक इंद्रियाला तुम्ही हस्तश भूषणम दानम, या हाताला दान द्यायचंही सवय लावा. डोळ्याचं भूषण काय? भगवंताचं स्वरूप पाहणं. डोळे तुम्ही घ्या रे सुख. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पायाचं काय काम आहे? पंढरीशी जा रे. या इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. जित संगो जितेंद्रिय हा. आणि या 4 गोष्टीवर जर तुम्ही विजय मिळवला तर निश्चित तुमचं काय होईल? चित्त स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर कितीही कीर्तन ऐका, कितीही गणगोळ्या लावा, किती किलो क्षमाळा गळ्यात घाला, कितीही वाऱ्या करा, दारोबराय सांगतात त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी. तेव्हा माझं चित्त तुझ्या चरणावर स्थिर करायचं असं तर हेच कर. हेची करीगा पांडुरंगा. आणि देवा ऐक ना, माझं जे जीवन आहे ते शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजे. आता शुद्ध रंग म्हणला की अशुद्ध रंग आलाच हो. आता अशुद्ध म्हणजे काय आणि शुद्ध म्हणजे काय? एक वाक्य माफी बोलू मा की माफी मागू मागतो. देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहेत तेवढे सगळे अशुद्धचे गणे. मी तर थोडं धाडस करून बोलतो, देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा अशुद्धचे, देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा अशुद्धचे, आणि देवाला सोडून तुमचं गाणं असेल हे सुद्धा अशुद्ध आहे. नामदेव कीर्तन करे पुढे देव. नामदेव कीर्तन करायचा त्यावेळी जगाचा मालक नाचत होता. आम्ही कीर्तन करतो तो लोक झोपतात. 2-4 दिवसापूर्वी एक मायमावली माझ्या कीर्तनात आली. कीर्तन संपल्यावर माझं दर्शन घेतलं. खूप वय होतं तिचं. मराठवाड्यातली म्हातारी होती. आमच्या तिकडं
एखादं लहान लेकरू असलं की माय मावले त्याच्या गालावर हात फिरवतात, आहे ना तुमच्या तिकडे पद्धत, तिनं असं गालावर हात फिरवलं, मलमणी पुरुषू किती सुंदर कीर्तन करतोस बाय, एवढं वर्णन केलं, एवढं वर्णन केलं, मला अक्षरशः एवढा आनंद झाला, म्हणलं माझ्या आईनं माझं एवढं वर्णन कधी केलं नाही. मग त्या आईच्या जवळ मी बसलो, माय ए आई तुला काय आवडलं ग माझ्या कीर्तनात, गाणं आवडलं, बोलणं आवडलं का काय? ती मला म्हणे, भाऊ मला कीर्तनातलं तसं काही कळत नाही, पण मला एवढं कळतं की तू कीर्तन सुंदर करतो. आता सुंदर करतो पण नेमकं काय, गायन करतो का बोलणं काय काय, मला काहीच कळत नाही. म्हणे मी इडी बागडी बाई फक्त बाळा, तुझ्यासारखा कीर्तनकार नाही म्हणे महाराष्ट्रात, तू खूप गोड कीर्तन करतो, काय आवडलं हे सांगेल माझी उत्सुकता अजून वाढली. म्हणलं आजी नेमकं तुला माझं काय आवडलं, मला काही माहित नाही बघ, मला तुझं काय आवडलं हे काही कळत नाही, पण तुझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात कोणीच नाही. मला नेमकं काय आवडलं, मला म्हातारी सांगू लागली म्हणे बाळा घरी दोन दोन गोळ्या घेऊन झोप येत नाही रे म्हणे मला. काय म्हणली म्हातारी, अरे घरी दोन दोन गोळ्या घेऊन झोप येत नाही रे, तू रूप पाहता लोचनीची चाली एवढी गोड म्हणली की मी रूप पाहता लोचनी म्हणता म्हणता घोरायला लागली. वा महाराज सांगता, सूर अनेक फिरे कण मागत पाय पद सूर सस्वाद कहा, कुणी ताल मदिरा बजाती फिरे मी राम तवारीसी चाह कहा, सी राम कथा कितनोने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा, तर सिंह बसे प्रतिखंबन में पर कारण को प्रल्हाद कहा. अनेक गाणारे पण सुरदासजीचंच नाव गायकामध्ये घेतलं जातं, अनेक कीर्तनकार महिला आहे पण मीराबाईचंच नाव शास्त्रामध्ये घेतलं जातं, अनेक रामायणावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली पण नाव फक्त तुलसीदासजींचंच घेतलं जातं. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे पण भक्त प्रल्हाद या जगामध्ये शिल्लक राहिलेले नाही. देवाला सोडून जेवढे काही रंग आहे तेवढे सगळे अशुद्ध आहे, त्या शुद्ध रंगामध्ये कोणाकोणाचं जीवन राहिलं. ओ मैं तो दीवानी बनी संसार करायचा, ज्या वयामध्ये लग्न करायचं त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं चिंतन करते. लोक कहे मीरा भाई रे बावरी, त्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा, अख्ख जीवन त्यांनी काय केलंय शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजे. मी खरं सांगू परमार्थातला गंध एकदा माणसाला लागला ना महाराज, मी तर बसणाऱ्या सर्व माणसाला चॅलेंज करील, तुम्हाला काय दारू प्यायची पिऊन घ्या गड्या, जेवढी प्यायची ड्राम न प्या, टँकर न प्या, सगळं पिऊन घ्या आणि पिण्यानंतर एकदा हरिनामाची दारू पिऊन पहा. जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सवर. याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्याच्या सोहळ्यात जाऊन पहा. 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा ज्यावेळेस ज्ञानोबा तुकोबा भजन सुरू होत 16 वर्षाच्या लेकरा लाजवले एवढा नाचतो, ही नशा जरा कशाची असं शुद्ध रंगाची, कशाची शुद्ध रंगाची. म्हणून महाराज शुद्ध रंग वावे रंग ऐसे करी गा पांडू रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. तू कोबराय म्हणतात पुरे पुरे आता नको तुझी यायची सांगता, कंटाळलो देवा मी किती दिवस हेच करायचं. मग तुकोबराय सांगतात काय पाहिजे, ऐसे करी गा पांडू रंगा, शुद्ध रंग वावे रंगा विठोबा.